नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या सुजाता रेसिपी अँड स्टिचिंग कॉर्नर या चॅनलवरती। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की चमचमीत भेंडीची भाजी कशी बनवायची। त्यासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला दाखवते। कांदा चिरून घेतला, टमाटा चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, 5 ते 6 हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत, शेंगदाण्याचा कूट अर्धी वाटी, तेल, मीठ आणि हळद आणि 1/2 किलो भेंडी 2 चिरून घेतलेली आहे। तर चला आपण चालू करूया भेंडी बनवायला। तर मित्रांनो, हा मी एक तवा इथे तापत ठेवलेला आहे, आपण याच्यावर भेंडी भाजून घेणार आहोत। भेंडी चांगली भाजून घ्या, त्यामुळे तुमची भेंडीची भाजी चमचमीत होईल। त्यात आपण 1 चमचा तेल घालणार आहोत आणि भेंडी चांगली भाजून घ्यायची। अशा प्रकारे पहा, भेंडी आपली छान भाजल्या जात आहे आणि तिचा रंग बदली होईपर्यंत आपल्याला ती भाजायची आहे। तर पहा मित्रांनो, आपली ही भेंडी छान अशी भाजून झालेली आहे। कढईमध्ये आपण तेल घेत आहोत, त्यामध्ये चिरलेला कांदा लाल करून घ्यायचा आहे। आपला कांदा असा छान गुलाबी होत आहे, त्याला छान परतून घ्यायचं आहे आपल्याला। आता आपण यात मिरची टाकणार आहोत। मिरची बारीक चिरून घेतलेली आहे, त्यामुळे ते चिरल्यानंतर दाताखाली येत नाही, भेंडीमध्ये ती ॲड होऊन जाते। मिरची ही आपल्याला चांगली लाल करून घ्यायची। आता मिरची आणि कांदा चांगला लाल झालेला आहे, त्यात आपण टॅमॅटो ॲड करणार आहे। खाराचं परतून घ्यायचं, गॅस थोडासा मंद करायचा आहे, खाराचं परतून घ्यायचं। टमाटा देखील आपल्या शिजत आहे, कांदा पण बऱ्यापैकी आपला शिजला आहे। त्यात आपण हळद आणि मीठ ॲड करून घेणार। आणि छान असं परतून घ्यायचं आहे। मीठ टाकल्यामुळे टमाटा पटकन शिजला जातो। आता आपण यात भेंडी टाकून घ्यायची, भेंडी छान अशी मिक्स करून घ्यायची। भेंडी तळलेली असल्यामुळे त्याला शिजायला जास्त वेळ लागेल। झटपट होणारी रेसिपी आहे,
हा पापड लिया था और बावर्ची डालने का फूल ऐड कर रहा हूँ। मित्रांनो झटपट होणारी आपली भेंडीची भाजी तयार आहे। आता आपण त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालणार। तिला छान अशी परतून घ्यायची आहे। त्याच्यावर झाकून ठेवून याला वाफ वगैरे काही द्यायची नाहीये। झाकण ठेवल्यामुळे भेंडी आपली ही चिकट होऊ शकते। हे पहा आपली भेंडी जराही चिकट झाली नाही, सुटसुटीत झाली। तर अशा प्रकारे आपली भेंडीची रेसिपी तयार आहे। तर ही रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक आणि शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि माझे नवीन व्हिडिओ पाहत राहा। थँक्यू।